नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी खास मी तुमच्यासाठी पशुसंवर्धन भरतीसाठी आपण सर्वांनी फॉर्म भरलेले आहे किंवा काही जणांचे फॉर्म भरणं झाले असतील, ते या ठिकाणी आता आपली परीक्षा जी आहे मिनिमम 50 ते 60 दिवसाच्या आसपास या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी एक 50 दिवसाचं ठोकळ मानाने मी तुमच्यासाठी अभ्यासाचं नियोजन घेऊन आलेलं आहे. लक्षात ठेवा की त्या विद्यार्थ्यांना त्यांनाच जास्त गुण मिळतात की ज्यांचे सर्वात जास्त टॉपिक हे काय त्या ठिकाणी कव्हर झालेले असतात. उदाहरणार्थ मराठीचे 30 टॉपिक, इंग्रजी 30 टॉपिक, गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी जवळपास दोन्ही मिळून 50 टॉपिक. आता या ठिकाणी जर तुमचे अर्धेच गणित बुद्धिमत्ता टॉपिक जर तुम्ही त्या ठिकाणी कव्हर झाले तर मला सांगा त्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील का? नाही. खास कारण आहे की बऱ्याच जणांना या ठिकाणी मार्क्स कमी मिळतात. तुमच्यापैकी बरेच जण हे कितीतरी 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष आले या ठिकाणी गॅप पडलेले आहे. त्यामुळे अशा सगळ्यांचा जो ताळमेळ आहे त्या गॅपचा सुद्धा आणि प्रत्येक टॉपिक कसा कव्हर होईल याच्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लक्षात ठेवा, असं समजा की या ठिकाणी आपल्याकडे 50 दिवस आहेत. आपल्या 50 दिवसासाठी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे सगळ्यांना माहित आहे की 100 प्रश्न असणार आहेत आणि या 100 प्रश्नामध्ये 59 प्रश्न सामान्य विषयाचे आणि 40 प्रश्न हे तुम्हाला तांत्रिक विषयाचे या ठिकाणी असणार आहेत. विषयाचे 60 प्रश्न म्हणजे एकूण तुम्हाला जर विचार केला तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक असे 6 घटक या ठिकाणी आहेत. तर त्या 6 घटकाचा ताळमेळ आपल्याला कसं लावायचा आहे? तुमच्यापैकी बरेच जण नवीन आहेत आणि बरेच जण खूप जुने आहेत आणि 5-6 वर्षाची परीक्षा झाली नाही. तर या ठिकाणी आपण जो अभ्यासक्रम आहे तो आपण 3 घटकामध्ये या ठिकाणी डिवाइड करणार आहे. किती घटकामध्ये? 3 घटकामध्ये डिवाइड करणार आहे. आणि मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 8 ते 9 तास हा अभ्यासाला द्यायचा आहे. जर 8 ते 9 तास तुम्ही अभ्यासाला दिले नाही तर तुमचा या ठिकाणी काय अभ्यासक्रम पूर्ण हा होणार नाही. साहजिकच अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही जास्त मार्क्स मिळणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 8 ते 9 तास या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. आता ते 8 ते 9 तास तुम्ही कसे देणार हा तुमचा त्या ठिकाणी काय प्रश्न आहे. 8 ते 9 तास तुम्ही कसे देणार ही फक्त तुम्हाला अभ्यासक्रमाचं एक मार्गदर्शन करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काय इझी जाईल. उदाहरणार्थ सकाळी 7 वाजता तुम्ही अभ्यासाला बसले 7 ते 10 मध्ये 7 ते 10 वेळ या वेळेमध्ये नंतर या ठिकाणी परत जेवण करून 12 ते 3 या वेळेत बसले. नंतर या ठिकाणी 3 वाजतापासून दुसरे काही काम केले असते. परत या ठिकाणी रात्री 8 ते 11 तुम्ही अभ्यास केला असं समजूया. त्या ठिकाणी प्रत्येक जणाच्या वेळ असतील. आता जो जॉबवर जात असेल तो 12 ते 3 करत असेल त्यांना सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता उठून अभ्यास केला तरी सुद्धा या ठिकाणी काय चालू शकते. तर लक्षात ठेवा, हे 3 आहे रात्रीचा त्याचा 8 ते 11. तुम्हाला या टायमामध्ये झोप कमी घ्यावी लागेल, जास्त अभ्यास करावा लागेल. आता अभ्यास बी कसा होतो त्याचा सुद्धा एक वेगळा विषय व्हिडिओ मी करणार आहे, तो तुम्ही पाहायचा आहे. तर लक्षात ठेवा, हे जो पहिला टॉपिक आहे 7 ते 10 किंवा 12 ते 3 8 ते 11, आता ज्यांच्याकडे जास्त वेळ असेल जे लायब्ररी लावू शकतात अशाने लायब्ररी लावायची आहे. घरी राहून अभ्यास करू नका, पैसे गेले तर चालतात, काही प्रॉब्लेम नाही 2-3 महिन्यासाठी. या ठिकाणी पहिला जो आहे याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे तर उदाहरणार्थ तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या विषयाचा तुम्हाला काय सोबत अभ्यास करायचा आहे. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी विषयांचे गट पाळावे लागतील. विषयांचे गट जर पाळले तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक सूत्र निर्माण होईल की नेमकं कशा प्रकारे करायचं आहे. नंतर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा सोबत अभ्यास करायचा आहे आणि नंतर या ठिकाणी याच्यासोबत सामान्य ज्ञान म्हणजेच GK आणि तुमचं जे तांत्रिक आहे विषय तांत्रिक विषयाचा तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. तर त्याचे अभ्यासक्रमाचे 3 गट जर तुम्ही केले तर या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायला काय सोपी जाईल. आता मी नेहमी हीच पद्धत सांगतो आणि हीच पद्धत तुम्हाला सुद्धा बेटर वाटेल असं मला त्या ठिकाणी वाटतंय. आता उदाहरणार्थ तुमच्याकडे 6 विषय मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले. आता या 6 विषयाचा अभ्यास कसा करायचा? एका साईडला तुमच्याकडे जे आहे वही तुमची वही किंवा कॉम्प्युटर तुमचं कुठेही काही जे असेल त्या ठिकाणी तुम्हाला इकडे लिहायचा आहे दिनांक. दिनांक लिहायचा आहे. उदाहरणार्थ मराठी असेल तर या ठिकाणी मराठी पहिल्या वीक मध्ये मराठी करायचा, दुसऱ्या वीक मध्ये इंग्रजीचा अभ्यास करायचा, तिसऱ्या वीक मध्ये मराठी, चौथ्या वीक मध्ये इंग्रजी, पाचव्या वीक मध्ये मराठी, सहाव्या वीक मध्ये इंग्रजी, सातव्या वीक मध्ये मराठी, आठव्या वीक मध्ये इंग्रजी, नवव्या वीक मध्ये मराठी, दहाव्या वीक मध्ये इंग्रजी, अकराव्या वीक मध्ये मराठी, बाराव्या वीक मध्ये इंग्रजी. साधारणतः 12 वीक जर ठरले
तर 3 महिने त्याच्या आसपास त्या ठिकाणी होतात किंवा साधारणतः एका महिन्यामध्ये किती वीक असतात 4 × 8 तुमच्याकडे साधारणतः 10 वीक आहेत पण जर परीक्षा झाली नाही तर तुम्ही त्यानुसार त्या ठिकाणी काय पुढे थांबू शकता विषय असा आहे की या ठिकाणी पहिला वीक दुसरा वीक तिसरा वीक चौथा वीक असतात लक्षात ठेवा या ठिकाणी तुमच्याकडे आहेत असं समजा की आपल्याकडे 10 वीक आहेत एका वीक मध्ये तुम्हाला किती दिवस मिळतात रविवारी तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये रविवारी काय अभ्यास करायचा मी तुम्हाला नंतर सांगतो तर एका दिवस एका वीक मध्ये तुम्हाला 6 दिवस मिळतात आणि या ठिकाणी जर विचार केला तर मराठीसाठी तुम्हाला किती वीक मिळाले 10 वीक पर्यंत 1, 2, 3, 4, 5 मराठीसाठी 5 वीक मिळाले म्हणजे ठिकाणी 6 × 5 बरोबर किती दिवस मिळाले टोटल रविवार सोडून 30 दिवस मिळाले किती दिवस मिळाले तुम्हाला 30 दिवस मिळाले तर 30 दिवसामध्ये मराठीचे 30 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे 30 दिवसामध्ये मराठीचे 30 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे कुठच्या या वीक मध्ये म्हणजे काय होणार तुमचा सगळे विषय काय सोबत सोबत कव्हर होतील बऱ्याच वेळेस होते काही की अभ्यास तुम्ही खूप करता मात्र काही विषय पूर्ण वाचवतात काही विषयाला तुमचा हात सुद्धा लागत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील आपल्याला गुण हे कमी मिळतात तर या ठिकाणी आता तुम्हाला कळलं की बाबा पहिला वीक म्हणजे काय होणार अल्टरनेट अल्टरनेट म्हणजे एका दिवशी तुम्हाला 3 विषयांचा तुमचा अभ्यास तुम्हाला काय करता येतो आरामशीर मध्ये किती 3 विषयाचा निवांतपणे तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होतो असं जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतात आता नुसतं मी वीक सांगितलं म्हणजे झालं नाही इथं तुम्हाला तारीखनुसार निवडायचं आहे की 1 जूनला मराठीचा M1 लिहितो मी मराठीचा पहिला चॅप्टर 2 जून M2 3 जून M3 4 जून M4 म्हणजे मराठी 5 जून M5 6 जून M7 6 आता इथे 7 तारखेला तुमचा रविवार आला असेल तर इथं 8 जूनला तुमचा इंग्लिशचा जो 1 नंबरचा टॉपिक आहे E1 E2 म्हणजे त्या तारीख आणि त्या तारखेला तोच अभ्यासक्रम त्या ठिकाणी वाचन झालाच पाहिजे त्या तारखेला तोच चॅप्टर त्या ठिकाणी जर वाचन झाला तर मित्रांनो तुमचं प्रत्येक चॅप्टर वाचन होईल आता रविवार कशासाठी तर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ताचं करायचं पहिल्या वीक मध्ये गणिताचे चॅप्टर करायचे दुसऱ्या वीक मध्ये बुद्धिमत्ताचे तिसऱ्या वीक मध्ये गणिताचे पहिल्या वीक मध्ये 6 चॅप्टर होतील तुमचे गणिताचे दुसऱ्या वीक मध्ये 6 चॅप्टर होतील तिसऱ्या वीक मध्ये 6 चॅप्टर होतील वीक मध्ये 6 चॅप्टर होतील 4, 5, 6 इथं बुद्धिमत्ता 6 चॅप्टर हे 6 चॅप्टर हे 6 चॅप्टर हे 6 चॅप्टर जर या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी 9 वीक मध्ये 6 चॅप्टर म्हणजे तुमचे 5 वीक मध्ये गणिताचे 30 चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे 30 चॅप्टर त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ताचे म्हणजे असा कोणताही चॅप्टर तुमचा त्या ठिकाणी मला तरी वाटते की 3 तास जर तुम्ही सरळ व्याज वाचलं किंवा 3 तास जर तुम्ही संख्याज्ञान वाचलं तर तुम्हाला आता रिव्हिजन साठी दिवस कमी असल्यामुळे एका दिवसापेक्षा तुमच्याकडे जास्त वेळ नाही तुम्हाला असं जर नियोजन केलं तर जास्तीत जास्त गुण मिळतील पण तुम्ही जर म्हणताना मी सरळ व्याज वर 2 दिवसांनी 4 दिवस अभ्यास करतो काही प्रॉब्लेम नाही मात्र तुमचा जो पूर्ण सिलेबस आहे तो कव्हर होणार आणि या ठिकाणी यश मिळवण्यासाठी सिलेबस हा कव्हर होणं आवश्यक आहे भले तू त्या ठिकाणी फास्ट जाणं हो की कसंही जाणं हो नाहीतर मग काय त्या ठिकाणी अर्धा अभ्यास करून काही फायदा नाही अभ्यास हा कधीच होत नसतो मात्र त्या ठिकाणी ऍव्हरेजली 75%, 80%, 90% जरी तुमचा अभ्यास झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स नक्की मिळतील तसंच या ठिकाणी बुद्धिमत्ता सामान्य ज्ञानचं सुद्धा झालं की पहिल्या वीक मध्ये सामान्य ज्ञानचं त्या ठिकाणी अभ्यास करायचा आता सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला आहे 6 सब्जेक्ट ते आहेत 6 सब्जेक्ट आता या ठिकाणी सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला फुगडा वापरायचा आहे किंवा डबल अकॅडमीचे शॉर्ट नोट्स आपण तयार केलेले आहेत त्या शॉर्ट नोट जरी तुम्ही वापरल्या तरी त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येणार आहेत आपल्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये टाकलेल्याच आहेत 80, 10, 45 आहे तर या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि तांत्रिक यांचा अभ्यास कसा करावा हे जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो आपली पशुसंवर्धनचे टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 30 टेस्ट आपण टाकण्याचा विचार आहे सध्या 10 टेस्ट ह्या तुमच्या पॅटर्ननुसार असतील त्याच्यामध्ये 60% प्रश्न साधारण गटाचे साधारण विषयाचे आणि 40% तुमचे तांत्रिकचे असतील म्हणजे 15 मराठी 15 इंग्रजी 15 गणित बुद्धिमत्ता 15 सामान्य ज्ञान आणि 40 तांत्रिक असे 10 टेस्ट असतील 10 टेस्ट तुमच्या फक्त तांत्रिक विषयाच्याच असतील 10 टेस्ट नुसतं 1000 तांत्रिक प्रश्न तुम्हाला असतील त्यामध्ये जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती टक्के मार्क भेटतात आणि 10 टेस्ट
हे इतर विषयाचे आपण त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा साधारणतः 20 चॅप्टर जर तुम्हाला असणार तर 10 एक्स्ट्रा आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. या टेस्ट सिरीज तुम्हाला लॅपटॉपवर सुद्धा सोडवता येतात, जेणेकरून तुमची परीक्षा ऑनलाईन असते म्हणून तुम्ही लॅपटॉपवर सोडू शकता. त्यासाठी डबल ओकेडी पुण्यामी जे ऍप आहे त्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला. तसंच आपली या ठिकाणी प्रश्नसंवर्धन विभागाची ऑनलाइन बॅच सुरू आहे. आता ऑनलाइन बॅच सुरू आहे तर ती तुम्हाला जॉईन का करावी, की तुमच्या बरेच जणांचा किती दिवस झाले अभ्यास त्या ठिकाणी झालेला नाही आणि त्या ठिकाणी प्रत्येक विषयाची रिव्हिजन स्वतः अभ्यास जर करत बसणार एखादा गणिता चॅप्टर वर बसले तर 2-3 दिवस त्या ठिकाणी तुम्हाला जाऊ जाणार आणि वेळ कधी जातो हे माहित नाही. खरी यश मिळवण्यासाठी वेळाचं नियोजन, अभ्यासाचं नियोजन, जसं देशात जरी पुढे जायचं असेल तर देशाला सुद्धा आपण पंचवार्षिक नियोजन करतो, तसं सुद्धा आपण नियोजन केलं तर त्या ठिकाणी नक्की आपण पुढे जाणार. आणि बॅच मध्ये काय होणार आहे की तुमचे प्रत्येक शिक्षक बॅच मध्ये तुमचा प्रत्येक शिक्षक आपापले विषय त्या ठिकाणी शिकवतो आणि तो तेवढ्या कालावधीमध्ये तुमचे सर्व लेक्चर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला जे काम करायचं नाही ते काम तुमच्या या बॅच मध्ये होऊन जाते. उदाहरणार्थ गणिताचा शिक्षक असेल तर तो एक सारखं गणिताचे टॉपिक जेवढे स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी घेत चालतो. तसंच या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय शिकवले जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ऍप्लिकेशन मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आहेत, त्या ठिकाणी ई बुक सुद्धा आहेत, 2000 तांत्रिक प्रश्न सुद्धा आहेत. या ठिकाणी तांत्रिकच्या नोट्स त्या महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला भेटणार नाहीत. पूर्ण डिटेल्स मध्ये प्रत्येक गायीच्या जाती, शेळीच्या जाती, म्हशीच्या जाती, पशुपालन, कुक्कुटपालन, चाऱ्याच्या जाती, दूध गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रम, दूध भेसळ, गुरे, त्यांचे रोग, त्यांचे आजार, त्यांच्या लसी, स्टेप बाय स्टेप आपण त्या ठिकाणी केलेलं आहे की जे तुम्ही पाहिलेलं असणारच आहे. त्या ठिकाणी तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार आपण लेक्चर मध्ये झालं तुम्ही परत पाहू शकता. ऑनलाईन ऍप्लिकेशन वर सुद्धा पाहण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे. लॅपटॉप कॉम्प्युटरवर तुम्हाला फक्त या ठिकाणी बॅचची फीस फक्त 2000 रुपये आहे आणि ज्यांना तांत्रिक बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी फक्त 1000 रुपये फीस आहे. ज्यांना टेस्टरी जॉईन करायची ते टेस्टरी जॉईन करू शकतात किंवा ज्यांना ई बुक डाऊनलोड करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे डबल अकॅडमी पुणे ऍपची, तिथं जाऊन तुम्ही ती काय लिंक वरून जाऊन जॉईन करू शकता. तर आता या ठिकाणी आपला विषय आहे सामान्य ज्ञान मध्ये कोणकोणते विषय. आपल्यामध्ये 6 विषय, त्यातला पहिला विषय आहे जास्तीत जास्त प्रश्न विचारणारा घटक आहे इतिहास. नंबर 2 जीके मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात भूगोल या विषय. नंबर 3 तुम्हाला प्रश्न विचारले जाणारा विषय आहे चालू घडामोडी. जे मी तुम्हाला या ठिकाणी नंबर 4 जो विषय या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार तो विषय पंचायत राज किंवा राज्य घटना. कोणता आहे? राज्य घटना. 5 जो विषय आहे तुम्हाला साधारणतः इकॉनॉमिक्स या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि 6 घटक जो आहे ज्याला तुम्ही जीके म्हणू शकता की जे माहित असते की आपल्याला कुठला प्रश्न येईल, तर साधारणतः असे 6 जे घटक आहेत त्या 6 घटकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला तांत्रिकचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. आता मी तुमचा तांत्रिकचा अभ्यासक्रम काढलेला आहे, साधारणतः 25 टॉपिक तुमचे तांत्रिकचे आहेत. किती? 25 टॉपिक आहेत आणि मला माहित आहे 3 तासामध्ये तुमचा एक टॉपिक आरामशीर कव्हर होतो. किती? 3 तासामध्ये तुमचा एक टॉपिक आरामशीर कव्हर होतो. आणि ज्यांना खरंच जास्त यश मिळवायचं आहे त्यांना 9 तासापेक्षा जास्तच अभ्यास करणं आवश्यक आहे. किती? 9-10 तासापेक्षा जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे. परीक्षेचं जर हॉल तिकीट आलं तर सरळ त्या महिन्यामध्ये तुम्ही सरळ लायब्ररी लावायची आहे आणि घरचे किंवा इतर जॉब असतील ते सुट्ट्या घेतल्या तरी चालतात. तर या ठिकाणी सामान्यतः पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला इतिहास करायचा आहे, दुसऱ्या आठवड्यामध्ये भूगोल करायचा, तिसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पंचायत राज किंवा राज्यघटना करायची, चौथा जो आठवडा आहे त्यामध्ये चालू घडामोडी आणि 5 आठवडा सुद्धा तुमचा चालू घडामोडीसाठी जर तुम्ही ठेवला तर या ठिकाणी एक आता तुम्ही सांगा एका आठवड्यामध्ये इतिहास होईल कसा. त्याचा ठोकळा किंवा डबल अकॅडमीने ज्या शॉर्ट नोट तयार केलेल्या आहेत इथं ई बुक मध्ये तुम्हाला वाचायचे आहेत किंवा त्या शॉर्ट नोट ज्या आहेत त्या तुम्ही घरपोच मागवू शकता, जेणेकरून तुमचं हे या ठिकाणी तयार होऊन जाईल. आणि इथं तांत्रिकचं पहिल्या वीकमध्ये 6 टॉपिक, दुसऱ्या वीकमध्ये 6 टॉपिक, म्हणजे पहिल्या तिसऱ्या दुसरा वीक, चौथा वीक, 6वा वीक आणि 8वा वीक 6-24 टॉपिक या ठिकाणी तुमचे ऑलरेडी होऊन जातात. तुमचा जो रविवार उरला त्या रविवारी करायचं काय, आता जो उदाहरणार्थ हे जे दिवस तुम्हाला मी दिलेले या दिवसामध्ये कदाचित तुमच्या इथं पाणी आलं, लाईट गेली, तुम्ही बिमार पडले, तुम्हाला कुठे लग्नात जायचं आवश्यक असेल त्या दिवशी तुम्ही गेले नाही, तर त्या दिवसाचा जो टॉपिक आहे त्या आठवड्यामध्येच तो संपला पाहिजे. काही करून इथं एक्स्ट्रा काम करा, एक्स्ट्रा अभ्यास करा, काही करा, तुमचं त्याच वीकमध्ये तो टॉपिक रिव्हिजन झालाच पाहिजे. त्याच्यासाठी तो रविवार आहे. दुसरी गोष्ट, रविवार हा फक्त तुम्हाला कशासाठी आहे, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्यासाठी. कशासाठी? टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची, रविवारी जुन्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची. आता तुम्ही जसं
की आठवड्याचा तुमचा अभ्यासक्रम बरोबर झाला मग आता तुम्ही करायचं काय तर रविवारी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आपले जे 2000 तांत्रिक प्रश्न आहेत त्याचा सराव करायचा तसंच आपण या ठिकाणी 10000 प्रश्नांचं जे की एक पुस्तक तयार करणार आहे त्या पुस्तकाचा सराव करायचा बाकी जेणेकरून काय होईल की तुम्हाला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळणार आहे आशा करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील आणि उरलेला जो वेळ आहे तुमचा त्या ठिकाणी टेस्ट सिरीज सॉल्व करण्यामध्ये गमवायचा टेस्ट सिरीज सॉल्व झाली की त्या ठिकाणी ज्या चॅप्टरचे प्रश्न तुमचे चुकले असतील तो चॅप्टर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे त्याच दिवशी रिवाइज करायचा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज देसाल उदाहरणार्थ तुमचा गायीच्या जातीचा प्रश्न चुकला असेल त्या दिवशी टेस्टमध्ये किंवा तुमचा लसीचा चुकला असेल तुम्ही सरळ ताबडतोब उठायचं डबल अकॅडमीच्या नोट्समध्ये जायचं ई बुक सेक्शनमध्ये आणि डायरेक्ट त्या दिवशीच्या गायीच्या आजार असतील किंवा लसीचा चॅप्टर असेल तो लसीचा चॅप्टर त्या ठिकाणी कन्फर्म करायचा किंवा जो लेक्चर घेत असेल तो लेक्चरच्या मध्ये त्या ठिकाणी रिव्हिज करायचा जेणेकरून पुढच्या वेळेस लसीचा किंवा त्या आजाराचा चॅप्टरचा प्रश्न आलेला तो तुमचा अजिबात चुकणार नाही किंवा तुमचा मराठीचा असेल समाजचा असेल काळचा असेल तर अशा तऱ्हेने जर तुम्ही एकदा अभ्यास केला आणि तुम्ही जर आठवड्याला एक पेपर सॉल्व्ह केला तर साधारणतः तुमचे 10 पेपर सॉल्व्ह होतात 10 टेस्ट सॉल्व्ह झाल्या त्या 10 टेस्टमध्ये तुमचा दर टेस्टचा तुमचा स्कोर त्या ठिकाणी वाढत वाढत जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करून जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळू शकता आणि अभ्यासाचं परफेक्ट नियोजन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी जाता आता मी इथे थांबतो तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला माझा नंबर आहे 80 45 77 60 या क्रमांकावर मला कॉल करायचा आहे तसंच या ठिकाणी आपला त्या नोट्स आहेत नोट सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे आहेत यांची सर्वांची नोट्सची पुढे शेळ्याच्या जाती मेंढ्यांचा ती सगळं सगळं या ठिकाणी आपण नोट्स मध्ये घेतलेलं आहे की जेणेकरून इमो पालन बदल पालन अजूनही पाहिजे आहे सत्य पालन असे सगळं टॉपिक या ठिकाणी मस्त सगळं दिलेलं आहे ज्याच्यामध्ये पशुविवर्तन वगैरे 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 सर्व तर मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथून ऍप डाउनलोड करायचं आहे आणि पटकन संपर्क करायचा आहे तोपर्यंत धन्यवाद.